आजपासून खरं तर कालपासून त्या आपल्या एका मंगलमय पावनमय भोळ्या भक्तीची सुरुवात झालेली आहे. काल मुक्ताईची पालखी, आज रावगावमध्ये निवृत्तनाथ महाराजांची पालखी आणि इथे धुळेमध्ये गजानन महाराजांची पालखी. त्यांचं सगळ्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे. सगळ्याच डिपार्टमेंट मार्फत खूप चांगली सुसज्ज आम्ही सगळी सुविधा आणि सर्व्हिसेस देण्याचे कटिबद्ध आहोत. आम्ही तयारी केलेली आहे. आजच मी उळे गावातही जाऊन आली. तिथे शौचालय असेल, पाणी सुविधा असेल, मेडिकल आरोग्याच्या विषयाने मेडिकल किट असतील, बाकीची स्वच्छता, ह्या सगळ्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. स्नानगृहापासून ते कचरा संकलन पर्यंत आपण सगळं केलेलं आहे. रस्ते चांगले असू लागतील. इनफॅक्ट मला वाटते आपल्या जे स्वयं सहायता गट आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्या मार्फत रांगोळी सारवण वगैरे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. इनफॅक्ट उद्यापासून आम्ही सगळेच धर्मपुरीपासून सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणाची सूक्ष्म पद्धतीने आम्ही पाहणी करणार आहोत आणि त्या तिथे सगळ्या पद्धतीच्या सोयीसुद्धा उपलब्ध होतील ह्याची आम्ही काळजी घेणार आहोत. आणि वारकऱ्यांसाठी ही वारी एक फक्त बेसिक सर्व्हिसेसच नाही तर आम्हाला एक उत्सव म्हणून साजरी करायची आहे. जे त्यांचं आम्ही नियोजन असेल, आगमन असेल, ते आम्ही एका सणासारखं साजरं करणार आहोत हीच आमची तयारी असते. आम्ही ते सांगतोय की
जिल्हा परिषद मार्फत असू दे का सीओ नगर पंचायत मार्फत असू दे, तिथे शौचालय आहे, त्याच्यानंतर स्नानगृह आहे, चेंजिंग रूम आहे, त्यांच्यात आरोग्याची जी व्यवस्था आहे, तीन ठिकाणी आपण महाआरोग्य शिबिर पण करतोय, रस्ते आहेत, मुर्मीकरण आहे, प्रत्येक मुक्काम आणि विसावाच्या ठिकाणी पण आपली जी उपचार केंद्र असतील, आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे, हिरकणी कक्षा आहे, हिरकणी कक्षामध्ये ज्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत, सॅनिटरी डिस्पोजल मशीन असेल, सॅनिटरी पॅड्स असतील, इतर अनुषंगिक बाबी असेल, पाण्याचे टँकर असतील, जेटिंग मशीन, सक्शन मशीन, त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स आहेत, कर्मचारी जे आपले स्वच्छता कर्मचारी आहे, प्लास्टिक संकलन केंद्र आहे, ह्या सगळ्या बाबी बेसिक बाबी आम्ही कव्हर केलेल्या आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला नियोजन रोषणाई त्याच्यानंतर सुशोभीकरण प्रत्येक जसं मी म्हटलं की फक्त बेसिक सर्व ना सर्व्हिसेस देणं हा भाग नाहीये, आम्हाला उत्सव म्हणून हे सगळं हेच राहील की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत, आम्ही खूप आग्रही आहोत, आम्ही नेहमी एका हाकेच्या अंतरावर आहोत तुमच्या बाजूला, पण तुमच्याकडूनही आम्हाला तेवढी साथ मिळाली तर आम्ही नक्कीच हे वारी खूप चांगली, हरित वारी, स्वच्छ वारी, फुलांची वारी या पद्धतीचा आम्ही सफल करून दाखवू. दरवर्षी दर सालाबार प्रमाणे पालखीच्या स्वागतासाठी आम्ही इतरा उपस्थित असतो. जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आजूबाजूचे गावचे सर्व सरपंच मंडळी कार्यकर्ते, ते सगळे मोठ्या भक्तिभावाने दिंडीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं श्रद्धापूर्वक उपस्थित असतात. त्याप्रमाणे आज आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. काय मागितलं बोलत देव वर्ष निवडणुकीचं मागितलं गजानन महाराजांकडे मागायची काय आवश्यकता नाहीच, ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत, त्यामुळे या भक्तांना काय पाहिजे त्यांना कळतंय आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील, आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाहीये. त्यांच्या आशीर्वादानं तर आज पण इथपर्यंत आमचं वाटचाल चालू आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मानसिकतेत, कोणाला देतील तो बाब श्रेष्ठींचा आहे, त्यांचा निर्णय तो आहे, शेवटी जे निर्णय होईल ते शिरसावर म्हणून काम करावं लागेल सगळ्यांना. महाराजांकडे असं मागणं केलं का यंदाची वारी जी आहे महाविकासाकडे नाही, ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये, व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खासदार किती तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि पंढरपूरच्या विठ्ठलांचा आशीर्वाद मिळालेले की भाई ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार एकशे एक नाही 1001 टक्के येणार, त्याच्याबद्दल काही संशय नाही.